राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. सारा जगाला सत्य आणि अहिंसा या करुणेचा संदेश देणाऱ्या गांधीजींची जयंती ही आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी करण्यात येते. गांधीजींचे विचार आणि दृष्टी आजच्या इंटरनेटच्या युगातही श्रेष्ठ आहेत. गांधीजींच्या याच विचाराचा वापर करून साऱ्या जगात शांततापूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं असं ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांना वाटते. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी. सर, मला सांगा की महात्मा गांधींचा काळ 1948 पर्यंतचा आहे, इंटरनेट तर त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी जन्माला आलं. मग महात्मा गांधींचे विचार या आत्ताच्या इंटरनेटच्या आधुनिक जगामध्ये कसे योग्य आहेत या काळात सुद्धा, काय सर्वप्रथम याबद्दल तुम्ही सांगाल थोडक्यात? गांधीजींची दृष्टी खूप वैज्ञानिक होती, पण त्यांची विज्ञानाची कल्पना ती वेगळी होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर एकूण मानव समाजाच्या हितासाठी विकासासाठी व्हावं. म्हटलं होतं की खेड्यांकडे चला जर का विकास व्हायचा असेल तर, मग असा संदेश देणारे गांधींचे स्वदेशी असेल, सत्याग्रह असेल किंवा चरखा असेल, हे सगळे विचार आत्ताच्या इंटरनेटच्या युगाशी त्याचं काही कनेक्शन आहे का? कनेक्शन आहे. आणि मला असं वाटतं की इंटरनेट आणि ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे ते जे म्हणत होते की गावाकडे चला, हे आता साध्य होणार आहे. कारण आता इंटरनेटमुळे तुम्ही यु नो डिस्टन्स किंवा जगात कुठे राहता ह्याच्यावर तुमची क्षमता अवलंबून नाही आहे. इफ यू आर कनेक्टेड देन यू आर कनेक्टेड टू द होल वर्ल्ड. हे पुस्तक जे आहे हे फक्त एक अकॅडमिक वर्क नाही आहे, म्हणजे कुठेतरी एक शोध कार्य करून माझी अध्ययनाची एक आवड आहे म्हणून लिहिलेलं नाही आहे. हे कृतीमध्ये ह्याचं रूपांतर झालं पाहिजे आणि कृतीसाठी प्रेरणा देणारा एक संदेश मला गांधीजींमध्ये मिळतो. म्हणून शेवटी मी म्हणलेलं आहे की आपण आता सर्व इंटरनेटचे वापर करणारे इंटरनेट सत्याग्रही झाले पाहिजेत. हे होते सुधींद्र कुलकर्णी, ज्यांना गांधी आवडतात, ज्यांना गांधींचे विचार आवडतात आणि जे इंटरनेट ऑपरेट करतात किंवा इंटरनेट वापरतात त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक मेजवानी ठरणार आहे. विशेष करून जे वाचक आहेत त्या वाचकांसाठी सुद्धा हे पुस्तक म्हणजे एक वेगळं खाद्य आहे असंच म्हणावं लागेल. G24 तास साठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह अमित जोशी, मुंबई. एक छोटासा ब्रेक पाहत राहा G24 तास. एक पाऊल पुढे.